हॅलो. आजच्या तासामध्ये आपण सहावीचे इतिहास प्रकरण 9 शिकणार आहोत. धड्याचे नाव आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. 9.1 चेर पांडे आणि चोळ राजघराणी. 9.2 सातवाहन राजघराणी. 9.3 वाकाटक राजघराणी. 9.4 चालुक्य राजघराणी. 9.5 पल्लव राजघराणी. 9.6 राष्ट्रकूट राजघराणी. तुमच्या इतिहासाचा पान नंबर 42 काढा. सर्व मुलींना आणि मुलांना आहेत, तुमच्या इतिहासाचा पान नंबर 42 काढा. पान नंबर 42 विषय इतिहास. या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे, हा नकाशा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक पहा. इसवीसनपूर्व 1 ते इसवीसनपूर्व 8 शतकातील दक्षिण भारत याचा नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे. करून पहा भारताच्या नकाशा आराखड्यात दक्षिण भारतातील महत्त्वाची ठिकाणे दाखवा. 9.1 चेर पांडे आणि चोळ राजघराणी दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. पान नंबर 43 काढा. पान नंबर 43 चेर पासून सुरुवात होते. चेर सर्वांना सूचना आहे, आपल्या पुस्तकामध्ये बघा, जिथं चालले तर बोट ठेवा. तर चेर पांडे आणि चोळ या त्या राजसत्ता होत्या. या राजसत्ता इसवी सनाच्या पूर्वी 4 शतकात किंवा त्याही पूर्वी अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेत संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही त्याचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर आहे असल्याचे म्हटले जाते. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्यांचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. येथील उत्कृष्ट दर्जाचा मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळाचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होते. 9.2 सातवाहन राजघराणे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणे घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांकडे या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपाह याचा पराभव केला. माहीत आहे का तुम्हाला नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील
जुन्नर मुरबाड रस्ता असलेल्या घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो। 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी 7 वाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला। पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता। व्यापार व वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे। कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो। नाणे घाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत। सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने येथील शिलालेखात आहेत। गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र त्वयपित वाहन असा केलेला आहे। त्वय म्हणजे पाणी, घोडे हे राजाच्या वाहन, ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो। तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर। त्यांच्या काळात सात वाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते। हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे। या ग्रंथात सातवाहन काळातील लोक जीवनाची माहिती मिळते। सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली। महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले। या काळात अनेक कला वस्तूचे उत्पादन तेथे होऊ लागले। भारतीय मालांची निर्यात रोमपर्यंत होत असे। काही सातवाहन नाण्यावर जहाजांच्या प्रतिभा आहेत। महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कारले, भाजे, कानेरी, जुन्नर येथील लेण्यामधील काही लेणी सात वाहनांच्या काळात खोदलेली आहेत। जहाजाची प्रतिमा असलेले सात वाहन नाणी। यानंतर कारले येथील चैत्यग्रह काळजीपूर्वक पहा। चैत्यग्रह 9.3 वाकाटक राजघराणे इसवी सनाच्या 3 शतकाच्या सुरुवातीस सात वाहनांची सत्ता क्षीण झाली। त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यामध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते। वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्य शक्ती असे होते। विंध्य शक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला। प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले। त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या। पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूर जवळ होती। दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती। विंध्य शक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला। त्याच्या कारकिर्दीत वाकाटकाचे साम्राज्य उत्तरेस मालवा आणि गुजरात या प्रदेशापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते। कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते। गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता। याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे। हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव हा नावाचा मंत्री होता। तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता। अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणी या ठिकाणी आपण पाहत आहोत। अजिंठा येथील एक लेणी त्याने खोदून घेतले होते।
अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यामध्ये खोदाईचे, तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरीश यांच्या कारकिर्दीत आले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील या ठिकाणी एक सुंदर चित्र दिलेलं आहे. अजिंठा येथील बोधिसत्व पद्मिनी या ठिकाणी हे चित्र काळजीपूर्वक पहा. पान नंबर 45 वर पहा. सुरुवातीचा शब्द आहे सेतुबंध. सर्वांनी बोट ठेवायचं तिथं. सेतुबंध या ग्रंथाची रचना केली, तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. 9.4 चालुक्य घराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तामध्ये कदंब कलसुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वावर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदखल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली. या ठिकाणी पट्टदखल येथील मंदिरे या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. 9.5 पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम या ठिकाणी महाबलीपुरम येथील रथ मंदिरे याचे चित्र दिलेले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक पहा. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राजाचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशाशी जवळजवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन शॉंग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे त्याने म्हटले आहे. या ठिकाणी अजून एक चित्र दिलेले आहे. हे चित्र तुम्ही काळजीपूर्वक पहा. वेरूळ येथील कैलास लेणी या चित्राचे आपण बारकाईने निरीक्षण करूया. या ठिकाणी वेरूळ येथील कैलास लेणी पान नंबर 46. राष्ट्रकूट घराणे. राष्ट्रकूट घराण्याच्या भरभराटीच्या काळात त्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्याची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ. माहीत आहे का तुम्हाला
पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक. एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्या खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्र किनारा इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशाच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरी गाजा म्हणजे घडोच. नाला सोपारा कल्याण मुजिरिस इत्यादी भारतीय बंदराचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. मुजिरिस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही. विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की हा धडा होमवर्कमध्ये लिहा आणि स्वाध्यायाच्या वेळेमध्ये सोडवा. पूर्ण धडा होमवर्कमध्ये लिहायचा. चित्र कोणी काढू नये. आज आपण सहावीचे इतिहास प्रकरण 90 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये आपण शिकलेले आहे. तुम्ही सर्व मुलींनी आणि मुलांनी हा पाठ न बोलता व्यवस्थितपणे शांत बसून ऐकला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपला हा इतिहासाचा पाठ संपलेला आहे असं घोषित करतो.